शेतकरी मित्रांनो, फक्त 5 रुपयामध्ये कपाशीची पातेगळ थांबवा, तर याचीच आज मी तुम्हाला माहिती देतोय. जय शिवराय. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी मिलिंद भोर स्वागत करतो तुमचं मिलिंद भोर या माझ्या शेतीविषयक यूट्यूब चॅनलमध्ये. शेतकरी मित्रांनो, माझ्या व्हिडिओंमध्ये बऱ्याच कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी अशी कमेंट्स केल्या की आमच्या कपाशीची पातेगळे तर ती होतीये, यावर आम्हाला उपाययोजना सांगा. तर तीच आज मी तुम्हाला माहिती सांगतोय. फक्त 5 रुपयामध्ये आपल्याला कपाशीची पातेगळ कशा प्रकारे थांबवायची ही माहिती मी तुम्हाला सांगणार आहे. त्यासाठी जे कोणी शेतकरी बांधव सर्वप्रथम माझ्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला मात्र विसरू नका. तर शेतकरी मित्रांनो, आता आपण जाणून घेऊया की कपाशीची पातेगळ होण्यामागची मुख्य कारणे. पहिलं कारण म्हणजे नत्रयुक्त खतांचा जास्त प्रमाणात वापर होतो, त्यामुळे काय होतं की आपल्या कपाशीची हाईट तर ही वाढते, स्पर्धा तर ही झाडांमध्ये निर्माण होते, अन्नद्रव्य तर हे आपल्या झाडाला मिळत नाही, सूर्यप्रकाश मिळत नाही, त्यामुळे काय होतं की कपाशीची पातेगळ होते. त्याच्यानंतर मुसळधार पाऊस असेल, त्याचबरोबर ढगाळ वातावरण असेल, अशा वेळेस देखील आपल्या कपाशीची पातेगळ होते. त्याच्यानंतर काय होतं, जी कपाशीला मायक्रोन्यूट्रंटची कमतरता आहे म्हणजेच अन्नद्रव्यांची कमतरतेमुळे देखील कपाशीची पातेगळे तर ही आपल्याला बघायला मिळते. यावर आपल्याला उपाययोजना कशा करायच्यात आणि फक्त 5 रुपयामध्ये आपली पातेगळ कशा प्रकारे थांबवायची, तर ते म्हणजे आपल्याला काय करायचं, बायर कंपनीचं जे प्लॅनोफेक्स आहे तर याची आपल्याला फवारणी करणे गरजेचं आहे. तुमच्याकडे 15 लिटरचा बॅटरी पंप असेल तर याला फक्त प्रतिपंप आपल्याला 3 ml हे प्लॅनोफेक्स घ्यायचे आणि याची आपल्याला कापूस पिकावर फवारणी करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, आता आपल्याला काय करायचे की जे काय 13-40-13 आहे तर हे लिक्विडमध्ये घ्यायचे आणि यामध्ये मायक्रोन्यूट्रंट घ्यायचे, याची आपल्याला काय करायचे, कापूस पिकाला फवारणी करायची. यामुळे देखील आपल्या कापूस पिकाची पातेगळ थांबन आणि आपलं कापूस पिके हे जोमदार पद्धतीने वाढण्यास हे मदत होणार आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, कापूस पिकाची पातेगळ कशा प्रकारे थांबवायची ही जर माझी माहिती तुम्हाला आवडली असेल, ज्या शेतकऱ्यांनी अजून देखील माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल त्यांनी नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका आणि कापूस पिकाविषयी अजून तुम्हाला माहिती पाहिजे असल्यास मला कमेंट्स करून नक्की सांगा. अजून कोणकोणत्या समस्यांवर तुम्हाला कापूस पिकाविषयी माहिती पाहिजे आणि नक्कीच मी त्या व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेन आणि शेतकऱ्यांचा, कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा कुठं ना कुठंतरी हा फायदा होणार आहे. धन्यवाद. जय जवान, जय किसान.